महाबँक युनायटेड फोरमच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोलापूर झोनल ऑफिस समोर संपाच्या दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये अत्यंत कमी लोकांवर काम चालतं, याचा कर्मचाऱ्यांवर तसंच अधिकाऱ्यांवर आणि अपरिहार्यपणे ग्राहकांवरही विपरीत परिणाम होत आहे. जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले, मृत झाले, स्वेच्छानिवृत्त झाले, त्यांच्या जागी भरतीही केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर द्विपक्षीय कराराची अंमलबजावणी व्हावी, त्यासाठी संघटनांना बोलवायला हवं. त्याचप्रमाणे संघटना आणि बँक यांच्यामधील दरी जेवढ्या लवकर कमी करता येईल ते करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे उद्गार बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचे उपाध्यक्ष उत्तम होळकर यांनी काढले. ज्याची बिनपगारी असते, नो वर्क नो पे हे तत्व आम्हालाही मानले. आम्ही काम करत नाही, आम्हाला पगार नको. परंतु आमच्या बँकेतला अडमुठा व्यवस्थापन गेली 3 वर्षापासून कोणत्याही संवर्गात, मग ते अधिकारी असो, क्लार्क असो किंवा शिपाई असो, याच्यामध्ये नोकर भरती करत नाही. आमची बँक भारतातील बेस्ट परफॉर्मर बँक म्हणून ओळखली जाते आणि आमचं व्यवस्थापन छाती पुढे करून सांगतं, यस वी आर बेस्ट परफॉर्मर बँक, आणि आम्हाला ते मान्य आहे. परंतु आम्ही याचं श्रेय आपल्यासारख्या बँकेवर नितांत प्रेम करणाऱ्या ग्राहकांना पहिल्यांदा देतो. एवढ्या अडचणीमध्ये आमच्या अपुऱ्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या संख्येमुळे सुद्धा आम्ही सेवा आपल्यास तत्पर देऊ शकत नाही, तरीही बँकेवरच्या नितांत प्रेमामुळे आणि आदरामुळे आपण आमच्याशी जुडून आहात. मग याचा फायदा पहिल्यांदा कर्मचारी भरती करून ग्राहकांच्या प्रती गेला पाहिजे. ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोलापूर झोनल ऑफिस समोरील निदर्शनात मार्गदर्शन करताना बोलत होते. विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्वच संघटना एकवटल्या असून त्यांनी महाबँक युनायटेड फोरम अशी संघटना स्थापन करून या प्रश्नांना तडीस नेण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी सलग 2 दिवसांचा संप बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील सर्व शाखांमध्ये करण्यात आला. त्यामुळं कोट्यवधींचे व्यवहार थांबले. संपाच्या दुसऱ्या दिवशी झोनल ऑफिस समोर निदर्शनं करण्यात आली. यामध्ये युनायटेड फोरमचे दीपक कुमार, नितीन सातपुते, संतोष चित्त्याळकर, सागर दीक्षित, सरिता कुलकर्णी, सचिन काळे आदींनी मार्गदर्शन केलं. या निदर्शनांमध्ये जिल्ह्यातील सुमारे 150 अधिक सभासदांनी सहभाग घेऊन आपला असंतोष प्रकट केला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. लड़के लेंगे हमारे हक.